तेच ते तेच ते किती वा ती स्क्रिप्ट तुमच्या रायटरला क्रिएटिव्हिटी करायला सांगा, नाहीतर नवीन रायटर आणा. मुख्यमंत्री असतानाही उद्धवजी पक्षप्रमुखाचंच भाषण करायचे, त्यांनी कधीही एकही भाषण मुख्यमंत्र्यांचं केलं. उद्धवजींचा जो काही मेळावा त्या ठिकाणी झाला, मला असं वाटतं की त्याच्यावर प्रतिक्रिया मी काहीच देणार नाही. याचं कारण शिमग्यावर कधीच प्रतिक्रिया द्यायची नसते आणि शिमग्याच्या पलीकडे त्या मेळाव्यामध्ये काहीच नव्हतं. पण मी त्याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांचं अभिनंदन करेन की काल त्यांनी हे दाखवून दिलं खरी शिवसेना कोणती. ज्या प्रमाणात लोक बी के सीच्या मैदानावर पाहायला मिळाले, आपण लक्षात घ्या की शिवाजी पार्कपेक्षा दुप्पट कॅपॅसिटी आहे आणि ती देखील तुडुंब भरलेली. आणि मुंबई MMR रिजन आणि उर्वरित महाराष्ट्रातनं लोक आले होते, त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी खरी शिवसेना एकनाथराव शिंदेजींचीच हे कालच्या मेळाव्याने प्रस्थापित करून दाखवलंय आणि म्हणून त्यांचं मी अभिनंदन करतो. पण सर, त्यांनी तुमच्यावर पण टीका केली उद्धव ठाकरेंनी, म्हणजे तुम्ही भाषण ऐकलं नाही म्हणालात पण बातम्यांमधनं तर तुमच्यापर्यंत पोहोचलंच असेल ते काय बोलले. मी म्हणूनच मी सांगितलं की शिमग्यावर कधीही प्रतिक्रिया देत नसतात. त्यांनी चॅलेंज दिलाय सगळ्या शिवसैनिकांना. चर्चा सुरू आहे भाजपाची जी स्क्रिप्ट होती कालची, असं म्हटलं जाते काल देव त्यांना एकनाथ शिंदेला भाजपाची स्क्रिप्ट दिली होती ती फेल ठरली असं म्हटलं जाते. शब्द त्यांचे होते पण स्क्रिप्ट भाजपची होती असं आहे. असं जे म्हणतायत, त्यांनी आपला स्क्रिप्ट रायटर बदलला पाहिजे. तेच ते किती वा ती स्क्रिप्ट तुमच्या रायटरला क्रिएटिव्हिटी करायला सांगा, नाहीतर नवीन रायटर आणा. पण आम्हाला कंटाळा आला हो हे ऐकून. अजित पवार असं म्हणाले की ज्या वेळेला आमच्या शेजारी मांडीला मांडी लावून बसायचे त्यावेळेस या सगळ्या गोष्टींबद्दल, म्हणजे जी टीका केली जाते की झेंडा शिवसेनेचा पण सगळं जे भाषण होतं ते राष्ट्रवादीचा, असे सगळे आक्षेप तेव्हा हे सगळे प्रश्न का नाही सुटले. अजित पवार काय म्हणाले मला माहिती नाही, पण शिवसेनेच्या या सगळ्या फुटीचं मुख्य कारणच हे आहे की मूळ शिवसेनेचा विचार बाजूला टाकून उद्धवजींनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा विचार स्वीकारला, तसं आचरण स्वीकारलं. आणि ज्यांचे मुंबईच्या बॉम्बस्फोटाशी संबंध आहेत अशा लोकांसोबत बसणं मान्य केलं, जे सावरकरांना रोज शिव्या देतात अशा लोकांसोबत बसणं मान्य केलं, म्हणूनच तर ही वेळ त्यांच्यावर आली. साहेबांचं एक अजून अभिनंदन केलं पाहिजे की शिंदेजींनी विकासाच्या मुद्द्यावर हात घातला, आम्ही काय करतोय सांगितलं, आम्ही काय करणार आहे सांगितलं. हे कुठेतरी मागच्या काळात जेव्हा उद्धवजी मुख्यमंत्री होते तेव्हा मिसिंग होतं. मुख्यमंत्री असतानाही उद्धवजी पक्षप्रमुखाचंच भाषण करायचे, त्यांनी कधीही एकही भाषण मुख्यमंत्र्यांचं केलं नाही. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.